आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला मत द्या, मांगूरमध्ये आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. मांगूर येथे काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत कोल्हापूरचे आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांनी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला मत द्यायचं आवाहन केलं. ते म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारनं सर्व भागातील सर्वांगीण विकास साधला आहे, त्यामुळेच पराभवाची भीती बाळगून भाजपाने धनशक्तीचा वापर सुरू केला आहे. मात्र सुज्ञ मतदारांनी आपल्या भागाच्या विकासासाठी काँग्रेसवर विश्वास ठेवून काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांनाच निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी बेळगाव जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक आमदार सतेज पाटील यांनी विरोधी भाजपवर कडाडून टीका केली. सभेत महाराष्ट्रातील माजी मंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ, जिल्हा पंचायत सदस्य राहुल आवाडे, माजी सदस्य बाबासो देसाई, संभाजी थोरवत, दलित संघर्ष समितीच्या बेळगाव जिल्हा महिला अध्यक्षा रेखाताई कांबळे, माजी आमदार सुभाष जोशी, राजू खिजडे आदींनी काकासाहेब पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून विकास कामाची संधी द्यावी असं आवाहन केलं. रमेश जाधव यांनी स्वागत तर रवींद्र जाधव यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी जवारचे संचालक बाबा सोनोरजे, प्रदीप जाधव, ग्रामपंचायत अध्यक्ष दिलीप पाटील, महावीर पाटील, रायगोंडा सचिन बोधले, सुनील जळणे, बाहुबली पाटील, अण्णासाहेब जळणे, कलंदर मुल्ला, सूरज भोसले, सुहास जाधव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून रंगराव बन्ने. आणि वेगळ्या पद्धतीने काम करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारतात. सिंधुताई स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव उठता बसता ही भाजपची मंडळी या ठिकाणी घेतात. मुंबई महापालिकेची निवडणूक लागली ताबडतोब त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण या ठिकाणी आली. लगेच अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं. परवा आता काही लोकांनी त्या मरीन ड्राइव्हला आंदोलन एक केलं. आंदोलन काय होतं की दुर्बिणीतून बघा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम चालू झाले का. आज वर्ष झालं त्या ठिकाणी दगड सुद्धा हल्लेला नाही.